ज्यांनी भेटके सहन करून खांद्याला खांदा लावून अत्यंत उल्लेखनीय काम केलं, त्यांना अत्यंत मोलाची साथ दिली, ते आदरणीय कैलासवासी चंद्रकांत शेटभोर, कैलासवासी गजानन शेट वाबळे आणि कैलासवासी सावकार शेट वाबळे यांच्याप्रती मी विनम्रपणे अभिवादन करतो. ह्या गावात जरी मी आज असतो तरी ह्या गावाचा माझा काही इलेक्शन पोहोचा आजचा नाता नाही. मागील 5 वर्षामध्ये वाईकुमार विकास मंडळ असेल, आमचं युवा प्रतिष्ठान असेल किंवा राधाकृष्ण महिला मंडळ असेल, त्याचबरोबर या गावातले अनेक मंडळ आहेत, शिव छत्रपती असेल, आमचं ओमसाई असेल, वर्षबाईचं आहे, या सगळ्या मंडळांची माझं सर्व ज्येष्ठ महिला आणि विशिष्ट स्वयं तरुण कबड्डीपटू आहे यांचं एक वेगळं नातं आहे. निवडणूक झाली तरी हे नातं या गावचं आणि माझं हे कायम राहणारच आहे. म्हणून मी या गावात आलो जरी नसतो तरी या गावातून मला भरभरून जे माझं गाव आहे, जसे पेंडके साहेबांच्या पाठीमागे हे गाव कायम उभं राहिलं तसंच हे गाव उभं राहणार आहे याची मला खात्री आहे. फक्त भगवान हनुमंत रायचा आणि विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार. आपली सर्व जे ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्यासाठी भेट घेण्यासाठी या तालुक्यामध्ये आजपर्यंत वल्लभशेठ पेंडके साहेबांनी जी दिशा दिली ती दिशा घेऊन जर आपण काम केलं नाही ते सर्व विसरले साक्षी झाले. जे वाबळे काका आहेत, गोरे साहेब आहेत, हे दोन सभापती पवार साहेब, डोले साहेब, मानोराव पारखे, आपण सर्वजण, अमिटकर शेठ असतील, एकनाथराव असतील, हंबीर शेठ वाबळे आहेत, आपण सर्वजण जी लोक आहेत, पेंडके साहेबांनी जी दिशा दिली त्या दिशेने जर आपण काम केलं नाही तर तालुका मागं हटल्याशिवाय राहणार. ह्या तालुक्यात जसं पेंडके साहेबांनी ठिकठिकाणी विजेचे सबस्टेशन उभे केले तसे 5 वर्षात एक तरी सबस्टेशन कुठं उभं राहिलं का मला सांग. आपल्या उरणगावच्या या घोडेगाव फाट्यावरती सबस्टेशनचं भूमिपूजन केलं, तिथं कंपाऊंड वॉल आहे, पेंडके साहेबांवर साहेबांनी भूमिपूजन केलं. ह्या 5 वर्षामध्ये त्याचं एक काम पूर्ण करता आलं. ह्या तालुक्यात ज्याप्रमाणे शाळा निर्माण झाले, विविध कॉलेज निर्माण झाले पेंडके साहेबांच्या मदतीने, त्यांच्या स्वतःच्या संस्थेचे 4 शाळा आहेत, तिथं 2000 मुलं मोफत शिक्षण घेत आहेत. मी इंग्लिश मिडियमची शाळा चालू केली तर 1000 मुलं काम करतायत. तशा प्रकारची एक तरी शाळा त्यांनी काढली का. या तालुक्यामध्ये रोजगार निर्माण व्हावा याच्याकरता पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे, सोनेरी किल्ल्याचा विकास आराखडा पेंडके साहेबांनी तयार केला, त्याचा जो जी आर काढला तेव्हा 89 कोटीचा काढला. आत्याचा पर्यटनाचा जी आर आला त्याला 1.5 वर्ष झाली, त्याच्यावर 0 रुपये 0 पैसे पडले. 89 कोटीचा शिवनेरी विकासाचा जी आर त्याला आतापर्यंत जवळपास 52 कोटी रुपये खर्च झालेले आहे. सुन्नर शहरात गेल्यानंतर ती जेवढी वेस्ट कॉन्क्रीटचे रस्ते, किल्ल्याच्या भोवती कंपाऊंड वॉल, वरती जाणाऱ्या सगळ्या पायऱ्या, शिवायदेवीचं मंदिर, शिवकुंजाचं मंदिर, वरचं गार्डन, सुशोभीकरण एवढ्या मोठ्या प्रमाणात काम केलं, त्याचे पुढचे टप्पे आता चालू होणार. म्हणून रोजगार निर्माण व्हावा याच्याकरता एक तरी कार्य या 5 वर्षात झालं का. कांदळेला जी छोटी स्मॉल स्केल इंडस्ट्री आहे जी पेंडके साहेबांनी निर्माण केली, तिथं 2000 कामगार आता काम करतात, 50 फॅक्टरी तिथं चालू आहे, तिथं 2रा टप्पा आता मी चालू करतो. जमीनही संपादित केली, तिथं अजून 2500 तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल अशा प्रकारचं कार्य आहे. चिलेवाडीचं पाईपलाईनचे पलीकडच्या परिसरामध्ये आहे, ते पाईपलाईन सुद्धा यांना 5 वर्षात काम करायला, पाण्याचं नियंत्रण आपल्या ताब्यात राहणार नाही. आजचं तुम्ही भाषण सुजय विखेंचं खालचं ऐकलं की नाही माहित नाही, पण आजच ते असे म्हटले की जुन्नर तालुक्यातल्या कुकडी प्रकल्पातल्या धरणाचं पाणी मी इकडं खाली ओढल्याशिवाय राहणार नाही. कार्यालय तर विखे पाटीलनेच ओढलो, कोणाची हिंमत आहे आमच्या धरणातल्या पाणी खाली न्यायचं, नाकावर टिचून कार्यालय परत आणले की नाही. हे पाणी आमच्या त्यागाचं आहे, आमच्या जमिनी याच्यामध्ये गेलेलं आहे,
हे पाणी जोपर्यंत तुम्हाला पण मिळलं पाहिजे, पण आमच्या नाकावर जर टिचून तुम्ही काही गोष्टी करून जर पाणी ओढून न्यायची भाषा करत असेल ते आम्हाला मान्य नाही. ते कुठल्या पक्षाचं याचं मला घेणं देणं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जरी असते तरी तीच माझी भूमिका असली असते. पहिलं पाणी जुन्नर तालुक्याचं. बबनराव पाचपोते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री होते. पाणी नेण्याच्या बाबतीत ते जेव्हा वल्लभ शेठ बेंके साहेबांबरोबर वाद घातला, साहेबांनी पण तीच भूमिका मांडली, पहिलं पाणी जुन्नर नंतर खाली. पण इतर पक्षाचे जरी लोक असले तरी त्या लोकांनी याची जाणीव ठेवली पाहिजे. आणि हा संघर्ष माझ्या दृष्टिकोनातून निवडणुकीचा मोठा नाही. माझ्या दृष्टिकोनातून अनेक निवडणुका पाहिल्या आपण, ही निवडणूक आहे, पुढच्या अनेक निवडणूक आहे, पण सगळ्यात मोठा संघर्ष कुठला असेल तर तो पाण्याचा आहे. मी आज 27वा दिवस आहे घराच्या बाहेर आहे. 9 तारखेला जेव्हा आंदोलन चालू केलं त्याच्यानंतर 1-2 कामासाठी मी दिवसा घरी गेलो असेल. फॉर्मच्या सह्या करायच्या होत्या, आंदोलनाला यश मिळालं तेव्हा एकदा घरी जेवायला गेलो दुपारी. पण तेव्हापासून माझा काम सगळा बाहेर आहे. मी आदिवासी गावांमध्ये राहिलो, ओतूरच्या ठाकरवाड्यात राहिलो, तिकडे रामोशिवाड्यात राहिलो, प्रत्येक गावच्या वाड्यावाड्यामध्ये जाऊन तिथं मंदिरात झोपलो. पण पाण्याची जनजागृती करण्यासाठी मी बाहेर. पण हे पाणी आपल्या तालुक्याचं राखायचं असेल तर निश्चित प्रकारे आपल्याला शरद पवारांच्या विचाराशिवाय पर्याय नाही. एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, या वडळ धरणाच्या पाण्याची जेव्हा आपल्याला वणवण आणि तणतण भासू लागली तेव्हा या 12 गावचे लोक माननीय लोकप्रतिनिधींकडे गेले होते. त्यांना असं उत्तर मिळालं की हे पाणी आता माझ्या ताब्यात आहे, तुम्ही कलेक्टरांकडे जावा. इरिगेशन ऑफिसच्या कार्यालयामध्ये जेव्हा गेले तेव्हा अधिकारी दाद देत नव्हते. ही सगळी मंडळी नंतर माझ्याकडे तिथं आली, त्यांनी ती व्यथा मांडली. त्यांच्याबरोबर मी त्या कार्यालयामध्ये गेलो, त्या कार्यालयामध्ये असं सांगितलं, साहेब दुष्काळ आहे हे मला मान्य आहे, पण या धरणातलं जे पाणी आहे पिण्याच्या पाण्याच्या व्यतिरिक्त शेतीला पाणी सोडू शकतो का? ते म्हणजे सोडू शकतो. म्हणलं मग सोडू शकतो, आणि जर तुम्ही आज सोडलं नाही 15 दिवसांनी जर सोडलं तर आमच्या शेवटच्या पाण्यावर जे पिकं आले ते जळून जातील. धुमाळ साहेबांशी बोला म्हटल्यावरती धुमाळ साहेबांना जी वस्तुस्थिती आहे ती समजून सांगितली. ते म्हणले येस यू आर राईट. ह्या 12 गावच्या ग्रामपंचायतीचे जे पत्र आम्ही इरिगेशन खात्यात दिले, 1 तासात पाणी तिथं सुटलं. या गावचे पण ग्रामस्थ त्याचे साक्षीदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर शिवसेना पक्षाचे तेव्हाच्या मनसे पक्षाचे जे आता शिवसेनेत गेले ते आणि काँग्रेस आहे पक्षाचे पण शेतकरी थोडे लोक त्यांनी तिथं माझा जय जयकार केला, खांद्यावर उचलून घेतलं. पण म्हणलं माझा जय जयकार अजिबात करू नका. पाणी जर राखायचं असेल तर निश्चित प्रकारे नेतृत्वाने ती भूमिका घेऊन जर ठामपणे काही बाजू समजून जर सांगितल्या तर पाणी आपल्याला मिळू शकतं. पण पाणी जेव्हा कमी होतं तेव्हा वरच्या मंडळींचं आपलं भांडण होतं, होतं का नाही? ही दोघं मंत्री मग मला फोन करतात, अहो असं इकडं पाणी पाहिजे हे काय. पण माझं तर म्हणणं असं आहे बाजी रशी जे तुम्हाला पटते का बघा, ह्या वडळ धरणाचं जे पाणी आहे हे फक्त आणि फक्त मीना नदीच्या गावांनाच सोडलं गेलं पाहिजे. अन्यथा केनॉलद्वारे जे येडगाव धरणामध्ये सोडलं जातं, केनॉलद्वारे येडगाव धरणामध्ये सोडलं जातं ते सोडायचं नाही. मग फक्त मीना नदी पुरतं जर वडळ धरण सीमित ठेवलं तर पाणी पुरल का नाही पुरणार? तुम्हालाही पुरल, त्यांनाही पुरल. एक तर त्या धरणाचा जीव छोटा आहे, ते 2 दिवसात भरते, त्याच्यात निम्मा आत्ता गाळ आहे. आणि मग त्या धरणाचं पाणी जर आपल्या तालुक्यातल्या या गावांना पुरवायचं असेल, केनॉलद्वारे आपल्या कुरणपर्यंत ठीक आहे तेवढं त्याच्या ते तलावापर्यंत, पण तिथून पुढं येडगावला भरून ते कुकडी प्रकल्पातून जर खाली जाणार असेल तर ते मान्य नाही. डिंब्या धरणातलं पाणी जेव्हा येडगावला येतं तेव्हा कॅनॉल फुटला, लिकेज झाला, काही गोष्टी करून ते डिंब्याचं पाणी जर बंद झालं ते लगेच येडगावचं वडदचं पाणी येडगावला सोडतात. हे तर माहिती काय तुम्हाला? मग वडदचं पाणी जेव्हा येडगावला सोडतात आपल्या तालुक्याचं लोकप्रतिनिधी काय झोपा काढतो का? इकडचं पाणी नको इथं राखायला, ते डिंब्याचं जे बघून घेतील. मग तो खरंच कॅनॉल फुटला का काय झालं ते बघतील ना.
त्यांचं पाणी फुटलं, त्यांचं पाणी राखण्यासाठी हे जर असं करत असतील तर जुन्नर तालुक्याचा पहिला अधिकार, जुन्नर तालुक्याला पहिला न्याय मिळायला पाहिजे या भूमिकेशी मी ठाम आहे. आणि पाण्याच्या संघर्षासाठी जर आपण आत्ता सतर्क राहिलो नाही तर पुढच्या दृष्टिकोनातून आपल्याला ती अत्यंत धोक्याची घंटा आहे. तुम्ही सगळेजण इथे जे जमलेले आहात, तुम्ही तर माझेच आहात, तुम्ही तर मला मतदान करणार आहात, पण हे पाणी काय फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि काँग्रेस पक्षाच्या शेतकऱ्यांच्या शेतात नाही येणार, दुसऱ्यांच्या पण शेतात येणार. ही गोष्ट तुम्ही त्यांना समजून सांगा, जे असतील ना तिकडं पलीकडं त्यांना सांगा, हे पाण्याच्या बाबतीत आपल्याला निर्णय घ्यायचा असेल तर राष्ट्रवादीच्या पाग उभं राहायला लागेल. मी अख्ख्या तालुक्यात जेव्हा ते सांगतो, मी सगळ्यावर सांगतो, अतुल बेनके उभा राहावा, सत्यशील शेरकर उभा राहावा, का संजय काळे उभा राहावा आणि त्याच्या मागं तुम्ही मतदान करावा, याच्यापेक्षाही शरद पवार आणि अजितदादा पवारांच्या विचाराचा माणूस हा तालुक्याचं नेतृत्व केलं पाहिजे, त्याच्या मागं अख्ख्या लोकांनी उभं राहायला पाहिजे, तर आपल्या तालुक्याचं तरच आपल्या तालुक्याचं भलं झाल्याशिवाय राहणार. आता विरोधी पक्षाचे जे आत्ताचे लोकप्रतिनिधी आहेत ते कशा पद्धतीने वागतात, कशा पद्धतीने कार्य करतात, ही सगळी गोष्ट आपल्याला माहीत आहे. आपण जर त्यांचा कार्य अहवाल पाहिला, त्या कार्य अहवालामध्ये इतकी बोगस कामं लिहिलेली आहेत की त्याची फार सीमाच नाही. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जी कामं झाली ती पण त्याच्यात केली, जी कामं झाली नाही ती पण त्याच्यामध्ये टाकलेली आहे. तर असंच एक जे काम आहे, पत्राशी पुरावा सापडलेला आहे, ते मी तुम्हाला इथे दाखवू शकतो. याची मी पूर्णतः शहानिशा केलेली आहे. साईनाथनगरचे पण मोठे असेल आहेत का तर आहेत, मधुकृष्ण आहे आहे, याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी 2016 साली साईनाथ नगरमध्ये महिला उद्योग केंद्राची एक इमारत बांधलेली आहे, बांधली, त्याच्यामध्ये 3 लाख रुपयाचा निधी त्याच्यातून मी स्वतःच्या पैशांनी ते केलेलं आहे आणि त्या फंडातून त्यांनी पैसे काढलेले आहेत. मग अशा रीतीने जर त्यांच्या अहवालात आणि बाकीच्या ठिकाणी सांगत असताना मी एवढे कामं केले, ही जर गोष्ट अशी करणार असेल तर ही कितपत योग्य आहे. असे प्रत्येक गावामध्ये अनेक गावांच्या तिथल्या तिथल्या लोकांची जेव्हा चर्चा केली तेव्हा त्या माध्यमातून त्यांनी असं सांगितलं की मी स्वतःचे कामं करतात, ठीक आहे, काही ठिकाणी कामं झाली नसलेली सुद्धा त्या टाकल्या, सुपातेवाडीला, सुपातेवाडी नाही सुपेवाडी आंब्या तिथं तर 8 लाख रुपयाचं 700 मीटरच्या रस्त्याचं काम केलं, काम पण झालं, निधी पण पडला, तिकडं पाठी लावलेली आहे. ही माननीय आमदार यांच्या प्रयत्नातून हे काम मंजूर झालेलं आहे. त्याच कामावर परत 34 लाख रुपयाचा निधी टाकलेला आहे 2017-18 या साली, आणि त्या बोर्डाच्या शेजारी दुसरा बोर्ड लावलेला आहे की 34 लाखाचा निधी या रस्त्यावर टाकला, तिथं रस्ता जागेवर नाही. आणि म्हणून अशा बाबतीत जेव्हा मी खुलासा करायला गेलो, PWDच्या ऑफिसला गेलो, ते म्हणले तो रस्ता आम्ही करणार आहे, कुठं करणार आहे त्यांना सांगता नाही. कधीचं काम आहे 17-18, आता 17-18 जर निधी असेल, आता 18-19 झाला आणि आता 19-20 चालू आहे, तो निधी राहिला असं का पडलं, मग कुठं गेले ते पैसे, पैसे तर काढलेले. पण अशा बाबतीत ह्या सगळ्या गोष्टी होत असताना जुन्नर तालुका नेमकी आपल्याला कुठे घेऊन जायचं आहे हे सर्व लोकांनी विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि आता पवारसाहेबांनी ज्या गोष्टी सांगितल्या की 3 तारखेला आपल्याला पवारसाहेबांच्या सभेमध्ये प्रचंड लोक सगळे येऊन आले, पवारसाहेबांच्या विचारांनी प्रेरितून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्य आपण आजपर्यंत केलं, त्याची बांधिलकी म्हणून सर्व लोक तिथं उपस्थित राहिले. पण आता झालंय असं, विकासाचं राजकारण करण्यापेक्षा मताचं राजकारण कसं करता येईल
याच्यामध्ये नेते अत्यंत गुंतलेले आहेत. म्हणून नेमकी तालुक्याला काय करायचंय याच्यापेक्षा आपल्याला मतं कशी मिळतील ते कुठल्याही पद्धतीने खालच्या पातळीवर जायचं आहे. आज सकाळी मी एक व्हिडिओ बघितला की विरोधी पक्षातल्या एका उमेदवाराचे भाऊ एकाच्या शेतामध्ये पिशवीमध्ये कोबी भरत होते. बघितलं कोणी? कोबी भरायचं काम चालू होतं आणि कोबी भरत असताना ते म्हणजे सर्वसामान्याचा नेता असा पाहिजे. शेतकऱ्यांच्या शेतातल्या कोबीची पिशवी भरणार. आता त्याच्या शेतातली कोबी कशी येईन, ती कशी राखल, त्याला बाजार भाव कसं मिळेल, हे नेत्याचं काम आहे का नाही? का मतासाठी आम्ही काही करू? तालुक्याचा नेता म्हणजे काय हमाल आहे का मतासाठी आम्ही कुठल्या प्रकारची लाचारी सुटू? दिशा नेमकी आपण काय देणार हे आपण ठरवलं पाहिजे. दुसरा एक मिळणं बघितलं, त्यांनी गाई पिळताना फोटो काढतो दूध काढतो बघितलं कुणी? अजून तर होईल आता बाहेर म्हणजे गाय पिळायचं काम आहे का? त्या आपल्या घरातली जी लक्ष्मी आहे, जी गाई आहे, त्याच्या दुधासाठी रास्त भाव सरकारकडून कसा येईल त्याचा प्रयत्न त्यांनी केला पाहिजे ना. म्हणून लोकांसाठी त्याच्या मतासाठी कशा बाबतीत आपण कार्य करतो याचं भार आता सध्याच्या नेतेमंडळाला विसर पडलं असं मला वाटतंय. या तालुक्याच्या बाबतीत अजून काही बोलण्यासारखं आहे पण दोन गोष्टी मी आवर्जून सांगेन. एक तर या तालुक्याच्या पाण्यासाठी आणि संतोषराव या तालुक्यामध्ये मुलं शिकली सवरली त्यांनी आता पुढं काय करायचं हा प्रत्येक कुटुंबाचा जो प्रश्न आहे. त्यांना रोजगार निर्माण करण्यासाठी या तालुक्याला दिशा देणं अत्यंत गरजेचं आहे. तेव्हाच मी ज्या गोष्टी राहायचं MIDC यशवंतराव चव्हाण पर्यटन केंद्र शेतमालाची प्रक्रिया करून ते प्रकल्प उभं करणं त्याच्यामधून शेतकऱ्यांना पण फायदा रोजगाराला पण फायदा आणि मला हे जे करायचं ते सहकार तत्वावर सगळ्या लोकांना एकत्र घेऊन पुढं जायचं आहे. ह्या दृष्टिकोनातून मला वाटचाल करायची आहे. आपण सर्वजण इथं उपस्थित राहिला माझं स्वागत केलं त्याच्याबद्दल आपण सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो. भविष्य कालावधीमध्ये कबड्डीच्या उन्नतीसाठी आजपर्यंत आपण जे कार्य केले निश्चित प्रकारे या मातीतला तरुण भविष्यामध्ये चांगल्या पद्धतीने कबड्डीच्या खेळासाठी सज्ज झाला पाहिजे. म्हणून अजितदादांनी मला पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनचा उपाध्यक्ष केला आणि त्याच्या माध्यमातून अनेक तरुणांना मला मदत करता आली याचा सार्थ अभिमान मला वाटतो. म्हणून आपण सर्वांनी सतर्क राहू. राहिले फक्त 15 दिवस. या 15 दिवसामध्ये 21 तारखेला चांगल्या प्रकारचं मतदान करून आणावं एवढीच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. घड्याळ्याच्या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढीच मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो. इथं आलेले सर्व नेते मंडळी या सर्वांच्या वतीने मी आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.